नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बेचाळीस गावांना मिळणार नुकसान भरपाई ते बेचाळीस गावे कोणते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो या प्रकरणी आनो आंदोलनानंतर नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनी विरुद्ध कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे असे म्हटले तर बघा मित्रांनो बेचाळीस गावांना मिळणार नुकसान भरपाई तेही लवकरच तर मित्रांनो ते कधी मिळणार आहे नुकसान भरपाई या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि बेचाळीस गावाची लिस्ट ह्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो एक छोटीशी विनंती जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट मिळत राहतील चला तर व्हिडिओ चालू करूया तर बघा मित्रांनो पालम तालुक्यातील तेरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या गारपीठामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग खुला झाल्याची माहिती राजन क्षीरसागर यांनी दिली या प्रकरणी आंदोलनानंतर नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनीविरुद्ध कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे म्हटले मात्र पी फ फप... पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा केली नसल्याने चंद्रकांत दत्ताराव जाधव परमेश उद्धवराव जाधव यांनी राजन क्षीरसागर यांच्याकडे मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय पीक विमा समितीकडे याचिका दाखल केली होती या याचिकेवर मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी सचिव एकनाथ डवले कृषी आयुक्तसह पदाधिकारी आमदार बाबाजिनी दुराणी हो, व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थित झाले त्यावेळी शासन आदेश जारी करेल असे कृषी सचिव एकनाथ डवळे यांनी नमूद केले तर आधी वीस हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पीक हिमान आकारला होता तर काय बातमी बघा पालोम तालुक्यातील बेचाळीस गावात गहू ज्वारी हरभरा कळडई या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते वीस हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रावरील फळपीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनीने पीक विमा नाकारला होता यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी पाठपुरा आंदोलन केले त्यानंतर राज्यस्तरीय पीक विमा समितीकडे दाद मागितली या गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत केली मात्र पीक विमा कंपनीने भरपोक पीक विम्याचे रेकॉर्ड तयार केले ही बाब स्पष्ट केली हा इतिहास चंद्रकांत जाधव परमेश्वर जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट रामराज देशमुख यांनी मांडली सुमारे एकोणपन्नास कोटी रुपयांचा दावा केला विमा कंपनीच्या फसवे दावे उघड केले आम्ही शेतकऱ्यांना विलंब शुल्क व व्याजासह सदर पीक विमा भरपाई हेक्टर चोवीस हजारप्रमाणे संपूर्ण जोखीम रकमेची यादारी करण्याच्या अंदाजे ही रक्कम सुमारे एकोणपन्नास कोटी रुपयाचा दावा केला आहे यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री शिंदे यांनी काढलेला आदेश जिल्हाधिकारी पी शिवाशंकर यांचे पत्र कृषी आयुक्त दिवसे यांनी पी किंवा भरपाई देण्याचा काढलेला आदेश शासनाने संदर्भात काढलेला शासन निर्णय आणि संदर्भातील अन्य महत्त्वाचे कागदपत्र पुरावे दाखल केले तक्रारदाराचे म्हणणे पीक विमा कंपनीत खोडता आले नाही या प्रकारची मंगळवारी सुनवाणी पूर्ण होऊन लवकरच याबाबत आदेश जारी करण्यात येत असल्याचे कृषी सचिव यज्ञा डवले यांनी सुनवाणी अंती घोषित केल्याची माहिती राजन क्षीरसागर यांनी दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की जावा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र